कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाची बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा टिळकवाडी हायस्कूल टिळकवाडी येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी म्हणून आलेले आमदार अरुण शापूरकर होते. प्रारंभी उमेश कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक करताना संघाची गेल्या 3 वर्षाची जबाबदारी सांभाळताना अडचणी आल्या, त्रास झाला, पण ही शिक्षक संघटना नसून हा शिक्षक संघ असल्याने काम करताना अभिमान वाटला असे ते म्हणाले. ನಾವು ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘ ಕೇವಲ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಎಬಿಆರ್ಎಸ್ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಶೈಕ್ಷಿಕ ಮಹಾಸಂಘ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂಘಟನೆಯ ಜೊತೆಗೆ ಅಫಿಲೇಷನ್ ಹೊಂದಿ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ನಮ್ಮ ಸಂಘದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೆಲಸವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ನಾವು ರಾಷ್ಟ್ರದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ಮೂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಸಂಘದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಇನ್ನುಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಸಂಘಟನೆಗೆ ಜೋಡಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೇವಲ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಸಂಘದಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವೋದ್ದೇಶ ಅಂದರೆ ಶಿಕ್ಷಣ ಹಿತದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕ, ಶಿಕ್ಷಕರ ಹಿತದಲ್ಲಿ ಸಮಾಜ, ಈ ರೀತಿ ರಾಷ್ಟ್ರದ ಹಿತದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಅನ್ನೋ ಒಂದು ದೇವೋದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸಂಘ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದೆ. पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावर उपस्थित राज्य उपाध्यक्ष रोहिणी नाईक, राज्य कार्यदर्शी आर पी वंडगुडी, विभाग प्रमुख संतोष होन्नोळी, महिला प्रमुख नवीना शेट्टीगार यांचे स्वागत करण्यात आले. वामन कुलकर्णी यांनी वार्षिक नियोजन आणि गेल्या 3 वर्षाचा आढावा घेतला. रोहिणी नाईक, उपाध्यक्ष विश्वजीत हसबे, सहसचिव एल बी नाईक, कार्यदर्शी उमेश कुलकर्णी, रामदूतचे बारकेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, संघाच्या कार्याचे कौतुक केले. संतोष होन्नोळी यांनी 2019 ते 2022 पर्यंतची शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. राजू कुडतुरकारम्मा विभागीय प्रशिक्षण प्रकोष्ठ जबाबदारी देण्यात आली. अध्यक्षपदी एकनाथ पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुख्य सचिवपदी उमेश कुलकर्णी आणि महिला प्रमुखपदी नवीना शेट्टीगार यांची नियुक्ती करण्यात आली. बेळगावसह 7 तालुक्यातील शिक्षकांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. सर्वांचे अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात आमदार अरुण शापूरकर यांनी कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणासाठी शिक्षकांसाठी निरंतर पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. आभार सुरेश कळेकर यांनी मानले. सभेला बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.